आणि आता बातमी राजकीय आहे, कारण शरद पवारांनी राज ठाकरेंनाच प्रत्युत्तर दिलेलं आहे. राज ठाकरेंनी माझं नाव घेण्याचं कारण नाही, त्या मार्गाने मी कधीही जात नाही, महाराष्ट्र मला चांगला ओळखतो, असं प्रत्युत्तर शरद पवारांनी राज ठाकरेंना दिलंय. महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं पवार वारंवार म्हणालेत, त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते समजून घ्या असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्याला पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल, म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे. ते म्हणतात की मणिपूर होईल, म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाड्या, खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून ह्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. कारण मी या रस्त्याने कधी जात नाही, मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारसी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेला आहे आणि करणार नाही.